इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मार्ट। कुणाचा होतो माल? कोण दिले? प्रिन्सिपल कोण आहेत? प्रिन्सिपल कोण आहेत? शालेय पोषण आहार काळ्या बाजारात विक्री केल्याबाबतचा गुन्हा MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। शालेय पोषण आहार असो किंवा रेशनचा शासकीय माल असो, याचा काळा बाजार सोलापूर शहरात होत असल्याचा पुरावा समोर आला आहे। माजी महापौर मनोहर सपाटे, शाळेच्या मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे आणि तांदळाच्या काळ्या बाजारातील मुख्य सूत्रधार सोहेल कलबुर्गी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MIDC पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे API नंदकुमार सोळंकी यांनी फिर्याद दिली असून अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोहेल कलबुर्गी हा तांदळाच्या काळ्या बाजारातील मुख्य संशयित इसम आहे। कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस ठाण्यात त्यावर गुन्हे दाखल आहेत। सोलापूर शहरातील मार्केट यार्डात कलबुर्गी नावाचे मोठे तांदळाचे दुकान देखील आहे। शालेय पोषण आहाराच्या या प्रकाराचा दुरुपयोग होत असल्याचा उदाहरण प्रत्यक्षरित्या आता समोर आला आहे। सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोळंकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 मार्च 2024 रोजी दुपारी 1:12 चा कॉल आला होता। राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय जुना विडीगरकुल सोलापूर येथे एका गाडीमध्ये शाळेतील अन्नधान्य 2 महाविद्यालयीन मुले बाहेर विक्रीसाठी एका वाहनात भरत आहेत। पोलिसांनी ताबडतोब राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय जुना विडीगरकुल सोलापूर येथे गेले असता पोलिसांची टीम शाळेजवळ 1 3-चाकी पिवळ्या रंगाची ॲपे मालवाहतूक ऑटो रिक्षामध्ये 2 मुले शालेय विद्यार्थ्यांचे शासकीय शालेय वितरण प्रणालीतील तांदूळ, मटकीचे पोते, मुगडाळीचे पोते, 25 तेल पाकिट असे अन्नधान्य भरून घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी चौकशी करून सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे येथे आणला। पोलिसांनी चौकशी सुरुवात केली असता राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांचे पोषण आहार आहे। शाळेतील मुख्याध्यापिका महानंदा सोलापूर यांनी आम्हास फोन करून बोलावून घेतले। मनोहर सपाटे यांच्या आदेशानुसार शाळेच्या आवारातील अन्नधान्य घेऊन जावा व मार्केट यार्ड सोलापूर येथील सोहेल कलबुर्गी यांच्याकडे विक्री करा असे सांगून 300 रुपये मजुरी दिली अशी माहिती मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी दिली। MIDC पोलीस ठाण्याने जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना माहिती दिली। अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहाराची चौकशी करून पंचनामा केला आणि पोलिसांना अहवाल सादर केला। त्या अहवालावरून पोलिसांनी राजर्षी शाहू शाळेचे संस्थाचालक व माजी महापौर मनोहर सपाटे, मुख्याध्यापिका महानंद सोलापुरे आणि शासकीय अन्नधान्याचा काळाबाजार करणारा सोहेल कलबुर्गी यावर गुन्हा दाखल केला आहे। कुणाचा होतो माल? हा, कुठने घेतला? कोण दिले? कोण दोघ तिघ? प्रिन्सिपल आणि दोघ। हा, कुठली शाळा? कुठली शाळेचं नाव? हा, श्री शाहू। या शाळेत ना माल घेतला का? कोण दिलेत? कोण दिलेत माल? प्रिन्सिपल आणि दोघ। कुणाला देतो? कुणाला देतो? सोहेल कलबुर्गी। बोलून घ्या मग, काय बोलू नका। मामा कुठे गेले बघा। बोलून घ्या। मी कुठे होते मॅडम? मी तर होते। हा, पोलिसांना बोलवा। पोलिसांचा अधिकारी फोन लागला। शाळेचा कोण पुरवठा अधिकारी बघतो? बोलून घ्या। ते पुरवठा अधिकारी लावतो। सांगते अधिकारी लावतो मॅडम। आले बघा तुमचे ते। हो का, यांनी आले बघा। कोण दिले माल मॅडम? दिले ना? प्रिन्सिपल कोण आहेत? प्रिन्सिपल कोण आहेत? प्रिन्सिपल कोण आहेत? सोलापूर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा।
हमारा पता कॉमताम चौक सोलापुर।